दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस युवा नेते जयदीप दादा कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक जेडी मित्र परिवार. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. आजही सांगली जिल्ह्यात कोरोनाचा धडाका कायम. तब्बल 32 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. आटपाडी तालुक्यातील काणकत्रेवाडी नवे हॉटस्पॉट. आजही सांगली जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे. आजच्या दिवसात तब्बल 32 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. शिराळा तालुक्यातील मंदूर, जत तालुक्यातील बीळूर, नंतर आटपाडी तालुक्यातील काणकत्रेवाडी हॉटस्पॉट म्हणून पुढे येत आहे. आज जत तालुक्यातील बीळूर येथे आणखीन 8 कोरोनाबाधित सापडले आहेत, तर आटपाडी तालुक्यातील काणकत्रेवाडीत 8 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर आटपाडी शहरात 1 व नेलकंजीत 1 असे आटपाडी तालुक्यातील एकूण 10 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. खानापूर तालुक्यात विटे शहरात 2 आणि साळशिंगे येथील जावई 1 असे 3 कोरोनाबाधित सापडले आहेत. कडेगाव तालुक्यातील अमरापूर येथे 1, कडेगाव शहरात 1 असे एकूण 2 रुग्ण कडेगाव तालुक्यात सापडले आहेत. तासगाव तालुक्यात सावळज व अंजनी येथे प्रत्येकी 1, तर सांगली शहरात 4 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. सांगली जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा एकूण संख्या 504 वर पोहोचली असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 277 वर पोहोचली आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम. आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड, विटा. शिवशक्ती गोल्ड फ्लॅट, कापडपेठ जवळ, विटा. गायत्री डेव्हलपर्स, विटा.